बावधानेतील रामनगर परिसरात एका मद्यधुंद तरुणीने सोसायटीच्या गेटजवळ काही गाड्यांना धडक दिली. यानंतर तिने पार्क केलेल्या एका कारला वारंवार ठोकर देत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. एवढेच नाही तर त्या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांच्या अंगावर गाडी घालण्याची धमकी तिने दिली. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिने कपडे काढण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला. स्वाती सौरभ मिश्रा असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर दर्श सुभाष चावला यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. तरुणीने चक्क पोलिसांना भर रस्त्यात कपडे काढण्याची धमकी देत पोलिसांवर अश्लील शेरेबाजी केल्याचे समोर आले. स्वाती तिच्या डस्टर कारने मंगळवारी पहाटेच्या सुमारास घरी आली. सोसायटीच्या गेटजवळ एक नॅनो कार पार्क करण्यात आली होती. स्वातीने सोसायटीत प्रवेश करताना नॅनोला धडक दिली. यानंतर तिने वारंवार नॅनोला धडक दिली. या घटनेमुळे सोसायटीमधील नागरिक जमा झाले. तिने त्यांच्यावर देखील गाडी घालण्याची धमकी दिली. पोलिसांनी स्वातीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात तिच्यावर मानसोपचार सुरू असल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक RR दिवटे करत आहेत.